भाजपाचे उमेदवार डॉक्टर संदीप धुर्वे हे 2004 ते 2009 मध्ये केडापूर मतदारसंघाचे आमदार होते. त्यावेळेस त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील घाटंजी तालुक्यातील घोटी या गावातील हेमाडपंथी काळातील पुरातन शिवमंदिराच्या महादेवालाच टोपी घातल्याचे ऐकावायला मिळाले. भाजपाचे उमेदवार संदीप धुर्वे हे आमदार असताना घोटी येथील हेमाडपंथी काळातील शिवमंदिरला शेड करिता निधी देतो म्हणून सांगून तेथे भूमिपूजन सुद्धा केले, परंतु 1 रुपयाचा निधी मात्र दिला नाही. या घटनेमुळे मराठीतील प्रसिद्ध सिनेमा गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या सिनेमातील आमदार व देवात घडलेल्या प्रकारास डोळ्यासमोर उभा राहतो. त्या सिनेमातील आमदार व देवातील घडलेल्या घटनेचीच पुनरावृत्ती करीत भाजपाच्या उमेदवाराने आमदार असताना देवाचे देव महादेवालाच टोपी घातल्याची चर्चा ऐकायला मिळाली. आज संदीप धुर्वे ना आमचे पक्षाचे असून मी बीजेपी पक्षाचा असून मी त्या पक्षामध्ये 15 वर्ष ते 20 वर्षापासून कालावधीमध्ये मी काम करत आहे. माझ्यासारख्या बीजेपी पक्षांचा त्यांनी बिलकुल आधार न घेता कोणते कामकाज नाही केले आहे. आम्ही म्हणल्याप्रमाणे कोणते आधार आमची कोणती कामच नाही केले आहे. त्याचप्रमाणे आम्हाला असं आठवते का आमच्या पक्षाचा विरोध नाही किंवा अपक्षाचा विरोध नाही आहे. मग आपल्या गावाला संदीप धुर्वे किंवा राजू तोरसाब यांचा काही नाही 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 त्यांचे आम्ही फोटो लावले असते. आम्हाला जेव्हा पुरातन आमचं का नाही शिवमंदिर आहे, शिवमंदिरवर त्यांनी भूमिपूजन केलं, बरा बरेचसे आश्वासन दिले होते, लोकांना दिले होते, ठीक आहे, पण देवालासुद्धा त्यांनी काय 2 ते 2.5 लाखाची निधी देतो म्हणून आमच्या शिवमंदिराला ते बैमान झाले. त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्यावर नाराजी आहे. कोण झाले बैमान? माजी आमदार संदीपजी धुर्वे, बीजेपी माजी आमदार. जो व्यक्ती आमदार असताना हेमाडपंथी काळातील प्रसिद्ध शिवमंदिरात भूमिपूजन करून जर निधी देत नसेल व देवाचे देव महादेवालाच टोपी घालण्याचे काम करीत असेल आणि खोटे बोलून एक निष्ठ राहत नसेल तर तो मतदारांशी एक निष्ठा कसा राहील अशी अनेक चर्चा इथे रंगताना दिसत आहे. तसेच आमदार असताना धुर्वे यांनी आम्हा शिव भक्तांच्या भावनेशी खोटं बोलून खेळण्याचे काम केल्याचे भाजपाच्याच एका स्थानिक पदाधिकाऱ्याने RN न्यूजशी बोलताना सांगितले. ही माहिती आर्णीतून RN न्यूजचे प्रतिनिधी आरिफ शेख यांनी दिली.